कुठे आहे कुठे आहे साला तो एक्सपर्ट कुठे आहे? म्हणतो शाहीनशे आफ्रिदी तीन बॉल तीन बोल्ड घेणार, कोहलीला आउट करणार, रोहित शर्माला आउट करणार, म्हणजे पाकिस्तान बॉलर आशेत म्हणे की आपल्याला प्रार्थना करायला लागणार. काय घेतलंय बॅट? घेतलंय आता बॅट दाखवा कुठे आहे कुठे. नमस्कार नमस्कार मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेली एकही गोष्ट घडली नाही म्हणून 25 लोकांच्या शिवाय आणि 100 लोकांचे मार खाऊन पण मी कॉन्फिडेंटली तुमच्या समोर आलेलो आहे. मानायला पाहिजे की नाही मला? पाकिस्तान टीम मधले तीन हुकमांचे इतके सगळेच इस्पितची दुरली ठरले, आपल्या कॅट मधले चारही बादशे असे बाहेर आले की त्यांनी पाकिस्तानला ठोकून ठोकून फ्लॅट करून टाकले. मॅचचा छोटासा रिकॅप, पावसात ठेवलेला एशिया कप आणि किंग कोहलीला मनापासून सल्यूट हे आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला सुरू कर. रोहितने 6व्या बॉलला मारलेली सिक्स, त्या सिक्सनी शाहीनच्या आफ्रिदीला एकदम कन्फ्यूज करून टाकले. आपले यंगस्टर शुभमन गिल शाहीनच्या आफ्रिदीला पुढे येऊन स्ट्रेट ड्राईव्ह काय मारले, खतरनाक पुल शॉट्स काय मारले आणि त्याच्यानंतर मला वाटतं पाकिस्तानी बोली फुस झाली. धोबीघाटमध्ये कपडे धुतात तसा रोहित शर्माने शादाब खानला धुतला. जसा जसा स्कोरबोर्ड मी क्रिकबज वरती रिफ्रेश करत गेलो, स्कोर वाढत गेला आणि विकेट कॉलम मध्ये झिरोच राहत गेलं, तर जो कोबा या लोकांनी सेट करून दिला होता तो कोबा एकदम मजबूत होता. काल रात्री श्रेयस अय्यर झोपला असताना त्याच्या पाठीत बुक्के मारून ज्या बॅट्समनला आत आणलं होतं त्याला बघून माझी थोडीशी फाटली होती. केएल राहुल चांगला खेळला असं मी मला वाटतं माझ्या लहानपणी बोललेलो, पण आज जेव्हा त्यांनी पहिले दोन पुलशॉट आफ्रिदीला मारले त्याच्यानंतर माझं तोंडच बंद झालं. जसं धडकन पिक्चरमध्ये त्याच्या सासऱ्यांनी रॅग्स टू रिचेस म्हणजे 0 to 100 सफर तय केला होता, त्याप्रमाणे एनसीएमनं येऊन डायरेक्ट पाकिस्तानच्या अगेन्स्ट 100 मारणारे केएल राहुलला माझा फुल ऑन सल्यूट. एंड ओव्हर ॲक्सिलरेशन जर शिकायचंय तर ते शिकायचं विराट कोहलीकडनं. संपदा सोसायटीतले बॉलर पण बरे टाकत असतील अशा हिशोबानी त्यांनी पाकिस्तानी बॉलर्सना मारलं. पाकिस्तानला 50 ओव्हरमधनं 356 रन पेलले तर पाकिस्तानचा कॉन्फिडन्स झिरो झाला. ज्या हिशोबाने बुमरा बॉलिंगला आला, सिराज बॉलिंगला आला, ते लोक एवढ्या मोठ्या हार्टनी बॉलिंग टाकत होते की असं वाटत होतं इरफान खान मनोज बाजपेयी यांच्या टीमच्या अगेन्स्ट आफताब शिवदसाने आणि फरदीन खानची मॅच झाली. पहिल्याच 15 ओव्हरमध्ये बॅट्समननं एवढं डॉमिनेट केलं की पहिल्या 15 ओव्हरमध्येच मॅच संपली होती. त्यानंतर शत्रुघ्न कुलदीप यादव आले. ज्या हिशोबाने कुलदीप यादवनी पाकिस्तानला आउट केलं असं वाटत होतं की टेल एंडर्सची साफसफाई चालली. टीम इंडियाने आज 228 रनचा दणदणीत विजय रेजिस्टर केला आणि हा हिस्ट्रीमध्ये बाय रन्स इंडियाचा हायएस्ट मार्जिन ऑफ विक्ट्री. यानंतर आपण येऊया एशिया कपच्या सेटिंगवर. तुम्ही कोणत्याही ॲपचं प्रीमियम घेत नसतं तर एव्हरी 15 जशी ॲड येत असते तसं एव्हरी 15 पाऊस येत होता. इंडिया आणि पाकिस्तानच्या प्लेयर्सपेक्षा श्रीलंकन ग्राउंडमनच ग्राउंडवरती जास्ती दिसले. मार्केटमध्ये पोलिसांची रेट पडली की कसे ठेलीवाले सगळे ठेल्या उचलतात आणि आपल्या सामानावर कव्हर टाकतात तसे सारखे सारखे सगळे ग्राउंडमन आपल्या सामानावरती म्हणजे पिचवरती कव्हर टाकत होते. एसीसीला आणि जयशाला नेक्स्ट टाइम हे रिअलाइज करायला लागणार की नाही म्हटलं तरी ही टुर्नामेंट इम्पॉर्टंट आहे आणि एकदा वेदर ॲप डाउनलोड करून त्याचं प्रीमियम व्हर्जन घेऊन पाऊस आहे की नाही हे बघणं खूप अत्यंत आवश्यक आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, इंडियाचं ह्याच्या पुढे काय? गुड टीम्स हॅव परफेक्ट डेज, ग्रेट टीम्स हॅव परफेक्ट वीक्स, पण अन इनव्हिन्सिबल टीम हॅज टू हॅव अ परफेक्ट इयर. चारही बॅट्समन मस्त खेळलेत म्हणून उद्या रिलॅक्स होऊन चालणार नाही, कारण 13 वन डे कंटिन्युअस जिंकून श्रीलंकन टीम आहे. श्रीलंकन टीमच्या अगेन्स्ट आपल्याला डिफिकल्टी येईल असं मी जर बोललो तर मला कॉमेंट्समध्ये लोक चपल्यानी मारतील, पण तरी आपल्याला सावध राहायला हवं आणि एन्श्युअर करायला हवं की आपण असे डॉमिनंट परफॉर्मन्स एव्हरी मॅच मॅच दर मॅच देऊन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, मराठी माणसाचं भलं होईल. पुन्हा भेटूया अजून एक असा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.